चित्रदर्शी शैली हे गदिमांच्या काव्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. एखाद्या चित्रकारानं रंगाच्या मोजक्या फटकाऱ्यादशी एखादं चित्र झटकन साकार करावं, तसंच गदिमा मोजक्या आणि नेमक्या शैलीमध्ये समोरचं दृश्य आपल्या पुढं उभं करत असत. गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, या ओळ्या ऐकल्यावर एखादं छानसं लँडस्केप आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. किंवा माझं घरातील उजेड मिण मिण, वृद्ध कंकणे करीती किण किण, किण किण ती हळू ये पुरवाळू, दूर देशचे प्रौढ लेकरू, या चार ओळीतून त्या छोट्याशा कवडारू घरातलं ते मिणमिण उजेडाचं माजघर, त्यानंतर तिथला तो उबदारपणा आणि दूर देशातून आलेलं तरी प्रौढ लेकरू, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या प्रौढ लेकराला पुरवाळणाऱ्या वृद्ध आईच्या हातातली कागणंही आपल्याला ऐकायला या लागतात आणि संपूर्ण एक कथाच आपल्याला या चार ओळीतून आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घरकवणार. चित्रपट ऊन पाऊस सादर करते शुभांगी, ऐकूया. जुई जे बनते
मिळवावं लागतं ना. पैशांनी कार विकत घेता येते, पण संस्कारांचं काय? ते आई वडील किंवा आजी आजोबा किंवा शिक्षक यांनीच करावे लागतात. तसंच पैशाने आराम मिळतो पण राम नाही मिळत. आत्ता जे गाणं सादर होणार आहे त्यातही कवीवर एक गदी माडगुळकरांनी हेच म्हटलंय की पैसे टाकून परमेश्वर नाही मिळणार, तो हवा असेल तर त्यासाठी हरिनामाचीच किंमत मोजावी लागेल. कवडी दमडीचा तिथं काहीच उपयोग नाही. ऐकूया मूळ हिंदी रचनेचा भाव माडगुळकरांनी आपल्या उत्कृष्ट शब्दकळेमध्ये कसा सुंदर साकार केलाय. ऐकूया जगाच्या पाठवीमधलं हे गीत विकत घेताना आशा. नाही खर्ची कवळी दमळी
गदिमांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, तसाच तो प्रसंगी तापटही होता. पण त्या तापटपणापेक्षा त्यांच्या प्रेमळपणाचा अधिक अनुभव त्यांच्या घरच्या आणि दारच्यांनाही आला असावा. आज मला सांगायला मुद्दाम आनंद वाटतोय की गदिमांचे कुटुंबीय म्हणजे गदिमांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि स्नुषा आपल्या कार्यक्रमात हजर आहे आणि आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांच्याकडून आपल्याला आठवणी ऐकायला मिळणार आहेत. नंतर आपल्या कार्यक्रमाचं ते एक प्रमुख आकर्षण आहे. या गाण्याच्या निमित्तानं मी आत्ता मध्येच त्यांचं स्वागत केलं. खरं तर आम्हाला माहिती होतं, पण सुरुवातीपेक्षा आपल्याला मध्येच सांगितलं म्हणजे जास्त आनंद होईल असं वाटलं आणि आपण त्यांचं स्वागत करून त्यांच्या आठवणी ऐकायची उत्सुकता मी आपल्या मनातली वाढवलेली आहे. तर त्यांचा असा प्रेमळ आणि तापट स्वभाव गदिमांचा. मित्र आणि सगळे सोरे जसे त्याने आपल्या प्रेमानं बांधून ठेवले होते, तसंच आपल्या आईवर, धाकट्या भावंडांवर, मुलांवर आणि पत्नीवरही त्यांचं नितांत प्रेम होतं. आईच्या बाबतीत तर दिला अजन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे सहलेस, अशीच त्यांची भावना होती. आणि पत्नीच्या कैलासवासी विद्यार्थ्यांच्या बद्दल तर त्यांनी लिहिलंय की प्रतिभा आणि प्रिया हा माझ्या बाबतीत ईश्वरी कृपा प्रसाद आहे. आपला स्वतःचा तापट स्वभाव आणि पत्नीचा शांत आणि प्रेमळ प्रसन्न स्वभाव लक्षात घेऊन आपल्या संसाराबद्दल विद्याताईंना त्यांनी एकदा लिहिलं होतं की तुझी माझी फुलं बाग समाधानाचं उद्यान. आपल्या संसाराचं वर्णन त्यांनीच कसं केलंय पहा. तुझी माझी फुलं बाग समाधानाचं उद्यान, माझा स्वभाव ग्रीष्माचा तुझा श्रीमंत श्रावण. तर आता ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातलं हे गीत. घर न प्रीतिकुंज हा बैसये सुहासिनी, नवीनाज चंद्रमा नवीनाज यामिनी. सादर करताय शुभांगी आणि हेमंत वाळुसकर.